पूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन सगळ्या तुम्ही सगळ्यांनी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. आता सध्या तुम्ही चर्चेत आतमध्ये होता, नक्की काय घडलंय, नक्की कोणता निर्णय घेण्यात आला? असं आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातील समस्त ओबीसी भटके उमुक्त 12 बलुतेदार म्हणजे धनगर, तेली, माळी, साळी, कुष्टी, कुंभार या 18 पगड जमातीने शिवसेनेला संपूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि त्याचा परिणाम जो आहे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या अनेक जागा निवडून येण्यामध्ये मदत झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सगळी सत्तेची सूत्रं जी आहेत ती सूत्रं जी आहेत ती शिवसेनेच्या माननीय उद्धवजी ठाकरेंच्या हातात आलेली आहेत. आणि आता माझ्या मते सत्ता स्थापनेमध्ये आता फक्त 4 दिवस राहिलेले आहेत आणि सत्ता स्थापनेचा मुहूर्तसुद्धा आपल्याला उद्धवजींनी सांगितलेला आहे आणि यावेळी नक्कीच या सत्तेमध्ये शिवसेनेचे नक्कीच 50% फॉर्म्युला जो आहे तो यावेळी नक्कीच राबवला जाणार आहे. 50% सत्तेची पदं जी आहेत ती मंत्री असेल आणखी जी असेल हे शिवसेनेकडं येणार आहेत. आणि नक्की गेल्या 5 वर्षात काही धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही आहे, आत्ता सुटेल का? नाही, धनगर आरक्षणाचं घोंगडं गेले 5 वर्ष या सरकारने भिजत ठेवलं पण आता आम्हाला उद्धवजींनी शब्द दिलेला आहे की आता आम्ही हे घोंगडं भिजत ठेवणार नाही. आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये आज आम्ही तुम्हाला शब्द दिलेला आहे की ताबडतोब ह्या विषयावरती आम्ही नक्कीच निर्णय करू आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे ओबीसीचा प्रश्न जो आहे आरक्षणाचा तोही आम्ही सोडू. जे काय 12 बलुतेदार जे प्रश्न असतील ते सगळं सोडवण्याचं अभिवचन वचननाम्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या समस्त ह्या ज्या 18 पगड जमाती आहेत त्या शिवसेनेसोबत ताकदीनं या निवडणुकीमध्ये आणि पुढच्या कार्यकाळात सुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहेत.